यवतमाळ विधान परिषदेची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेलेत. यवतमाळ विधान परिषद यामुळे रिक्त जागेवर निवडणूक होते. महाआघाडीकडून दृष्यांत चतुर्वेदी यांना तर भाजपाकडून सुमित बजोरिया हे उभे आहेत. संजय दरकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. रिंगणामध्ये तीन प्रमुख उमेदवार असल्यानं घोडाबाजार देखील तेजीत आलेला आहे. 6 वर्षांचा आमदारकीचा कार्यकाळ असतो, पण या 6 वर्षात 2 निवडणूक झाल्यानं मतदारांना 2 लक्ष्मी दर्शनाचा लाभ मिळाल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगू लागली आहे. हे मतदार काही सामान्य मतदार नाही आहेत. ते पण एकदा निवडणूक लढवून निवडून आलेले मतदार आहेत. ते चांगल्या प्रकारे त्यांना जाणीव आहे की या पद्धतीचं निवडणुकीत काय केलं पाहिजे, आणि त्यांना एवढा तरी समज आलेला आहे की योग्य काय अयोग्य काय आहे. आणि त्यांनी पण निवडणुका लढवल्या, त्यांच्यामुळे त्यांना सुद्धा कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जावं त्याची पूर्ण जाणीव आहे. केवळ पैसा म्हणजे निवडणुका नाही किंवा राजकारण नाही अशा प्रकारची.